नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझ्या मित्रांनी सांगितलेली ही कथा आज मी तुम्हाला त्याच्याच तोंडातून सांगत आहे. चला मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल आहे, पण सगळे मला इसल्यास म्हणतात. आमच्याच बाजूला काकू राहायच्या, दिसायला देखण्या जेमतेम तिथल्या असतील, जणू काही माझ्याच वयाच्या होत्या, सुंदर देखण्या होत्या. आणि नुकतंच काही वर्षांपूर्वीच माझं आणि त्यांचं ओळख झालं होतं. सुरुवातीला त्यांचं आणि आमचं काही पटत नसायचं. घरच्याची त्यांची सारखी कशा ना कशावरून भांडं असायची. शेवटी शेजारी नसल्यामुळे आम्हाला कधी ना कधी गोड तर होच लागणार होतं. एक दिवशी झालं असं, मी घरी बसलो होतो आणि त्या पण होत्या. त्यावेळेस त्यांना काही करमत नव्हतं, पण माझ्या शेजारी आल्या. हळूच त्यांनी मोबाईल घेतला आणि मला म्हटल्या, दाखव ना काहीतरी. त्यावेळेस मोबाईलमध्ये धावता धावता मी तसलेच व्हिडिओ दाखवले आणि चांगलेच त्या गरम झाल्या. नंतर आमचं जुळलं आणि शेतामध्ये नेऊन कशी मी त्यांची शांत केली तीच कथा मी आज तुम्हाला सांगतो. तर चला मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, नेहमीप्रमाणेच मी त्या दिवशी घरी होतो, कारण की दुपारच्या वेळेस अगदीच गावात फिरायचं म्हटल्यावर खूपच ऊन आणि खूपच असं घाम वगैरे येत असायचा. म्हणून घरी निवांत थांबायचं असं ठरलेलं. माझे मित्र तसे बाहेरगावी कोणाच्या तरी लग्नाला गेले होते आणि मग मी घरी एकटा होतो. बसल्या बसल्या काही करमत पण नव्हतं आणि तेवढाच माझ्याकडे वेळ होता. म्हणून बाजूच्या असलेल्या काकू आल्या. अरे काय करतो इसल्या, घरी निवांतच दिसतोय आज. मी म्हटलं, हो तुम्ही काय करता? त्यावेळेस त्या म्हटल्या, मी काही नाही, मी पण आहे निवांत. म्हटलं, बघावं तुझंच काय चाललंय. मी म्हटलं, काय चाललंय जाता आहे, मोबाईल पाहत बसलो. त्यावेळेस त्या म्हटल्या, आम्हाला पण दाखव की मोबाईल. तर मी म्हटलं, हो. त्यावेळेस त्या मला असं म्हणत होत्या. बोलता बोलता त्या मला म्हणायला लागल्या की तुझी कोणी मैत्रीण आहे का? मी म्हटलं, नाही. त्यावेळेस त्या म्हटल्या, इतकं देखणं आणि इतकं सुंदर तो हँडसम असून का उपयोग आहे तुला साधी एखादी मैत्रीण आहे? तर मी म्हटलं, आहो तशा तर खूप भेटतील, पण मला अगदीच तुमच्यासारखी पाहिजे. आणि त्या हसल्या आणि म्हटल्या, माझ्यासारखी म्हणजे काय? त्यावेळेस मी म्हटलं, तुम्ही किती देखण्या आणि सुंदर दिसता आणि तुमचा स्वभाव किती मस्त आहे. मी चांगलंच त्यांना गोड बोललो होतो आणि त्यांना पण चांगलाच असलेलं बोलून माझ्या बोलण्यात गुंतवलं होतं. मला असं करत असताना वेगळाच आनंद भेटत होता. आता त्या चांगल्याच मला खुलून बोलू लागल्या आणि तू पण दिसाय देखणं आहे, तुला काय कमी आहे असं तसं म्हणू लागल्या. त्यावेळेस हळूच मी माझ्या मोबाईलमध्ये तसले व्हिडिओ माझ्या मित्राने पाठवलेत म्हणून मी दाखवले. आणि सुरुवातीला त्यांना नाही का त्या मला थोड्याशा ओरडल्या. नंतर स्वतःच मोबाईल घेऊन पाहत बसल्या. त्यांना मात्र हा व्हिडिओ पाहून त्या चांगल्याच गरम झाल्या होत्या. मी म्हटलं, आवडलं का? त्यावेळेस त्या म्हटल्या, हो रे मस्त आहे. त्यावेळेस मी म्हटलं, मग आपण कधी असं करायचं? तर त्या लगेच स्वतः म्हटल्या, करू ना, आपण कुठे करायचं? घरी कोण नाही पण कोणी पण येतं. दुपारच्या वेळी शेताकडे चला, तिकडे मी एकटाच असतो. असं मी म्हटलं, मग काय त्या पण माझ्याबरोबर आला. दुपारी कोणी नव्हतं, आम्ही दोघंच होतो. शेतामध्ये नेऊन चांगलंच मी त्यांना जवळ घेतलं. अगदी चहबाजूने ऊसाचा मोठमोठा असलेला फळ होता आणि त्याच्यामध्ये आमचं हे चालू होतं. मी जवळ ओढलं तर म्हटल्या, विसल्या जरा हळू कर, एवढं पण काय घाई आहे? मी म्हटलं, बर असं म्हणत मी त्यांना चांगलंच लाल करू लागलो. मग काय आता मी दिला बसून आणि आता मी माझे दणके देऊ लागलो. मी करत असताना त्या मात्र अगदीच वेगळाच आनंद घेत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा आनंद स्पष्टच मला दिसत होता की कमालीचं तुझी करण्याची पद्धत आहे, मला खूपच आनंद भेटतोय असं त्या म्हटल्या. पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी जायचो आणि त्यांची अशी शांत करायचो आणि त्यांना पण खूपच आनंद द्यायचो मोबाईलमधील व्हिडिओ दाखवून. तर कशी वाटली माझ्या मित्रांनी सांगितलेली ही कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.